येथे आपल्याला एक चित्रालेख दिलेला आहे आणि या चित्रालेखामध्ये दर्शवलेला आहे रक्तगट त्यांचे प्रकार आणि लोकांची संख्या प्रत्येक रक्तगट आणि प्रकार दर्शवलेला आहे थेंबाच्या रूपात इथं एक थेंब दर्शवित आहे आपल्याला आठ लोकांची संख्या आता जर ए पॉझिटिव्ह रक्तगट असणाऱ्या लोकांची संख्या काढायची असेल तर ती कशी काढता येईल रक्तगट आहे ए आणि प्रकार आहे पॉझिटिव्ह यामध्ये किती थेंब दर्शवल्यात तर दर्शवलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात एक थेंब दर्शवित आहे लोकांची संख्या आठ म्हणून इथं सात थेंब आहेत आणि एक थेंब जर आठ लोक दर्शवित असेल तर सात गुणिले आठ बरोबर छप्पन्न म्हणजे ए पॉझिटिव्ह रक्तगट असणाऱ्या लोकांची संख्या येईल छप्पन्न तर चला आता आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊ किती लोकांचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह आहे इथं आहेत ओ आणि इथं आहे पॉझिटिव्ह तर मोजू या, या प्रकारात किती लोक आहेत तर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तर ओ पॉझिटिव्ह रक्तगट या प्रकारामध्ये आपल्याला आठ थेंब आढळून आले म्हणजे ओ पॉझिटिव्ह रक्तगट असणाऱ्या लोकांची संख्या ही आठ थेंबांनी दर्शविलेली आहे आठ थेंब आणि आपल्याला माहित आहे की एक थेंब हा आठ लोकांना दर्शवतो म्हणजे आठ लोक यांना दर्शवणारा आहे एक थेंब आणि जर आता यांचा गुणाकार केला तर हे थेंब आणि थेंब तर कॅन्सल होतील आणि शिल्लक राहील आठ गुनिले आठ लोक आणि गुणाकार केला पण तर हा गुणाकार मिळेल आपल्याला आठ गुणिले आठ येथील चौसष्ट लोक म्हणजे ओ पॉझिटिव्ह रक्तगट असणाऱ्या लोकांची संख्या आपल्याला मिळते चौसष्ट तर आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ की कि किती लोकांचा रक्तगट ओ निगेटिव्ह आहे ओ रक्तगट आहे या ठिकाणी आणि निगेटिव्ह प्रकार आहे इथं ओ निगेटिव्ह या प्रकारामध्ये दर्शवलेला आहे एक आणि दोन थेंबानी म्हणून ओ निगेटिव्ह रक्तगट मध्ये दर्शवलेले आहेत दोन थेंब आणि आपल्याला माहित आहे की एक थेंब दर्शवितो आठ लोकांसाठी म्हणजे आठ लोक दर्शविलेले आहेत एका थेंबानं आणि आता इथं दोन थेंब आणि आठ लोक हा जर गुणाकार केला तर आपल्याला एकूण संख्या मिळेल म्हणून हे थेंब आणि थेंब कॅन्सल होतील आणि शिल्लक राहील बरोबर दोन आठ लोक आणि मग हा गुणाकार केला तर आपल्याला हा गुणाकार मिळेल दोन गुणीले आठ बरोबर येईल सोळा लोक म्हणजेच ओ निगेटिव्ह रक्तगट असणाऱ्या लोकांची संख्या आहे सोळा